सो वेलकम एवरी वन, वेलकम टू सदैव क्लासेस. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आज आपण घेणार इयत्ता 26 मराठी सेमी इंग्रजी विद्यार्थ्यांच्या इंग्रजी पुस्तकातील 1.4, त्या धड्याचं नाव आहे अ लेटर फ्रॉम हिंगोली. अ लेटर फ्रॉम हिंगोली, बघा म्हणजे हिंगोलीवरून लिहिलेलं पत्र, हिंगोलीवरून लिहिलेलं पत्र. आता ते पत्र कोणी लिहिलं आणि काय त्या पत्रामध्ये सांगितलं हे आपण आता यामध्ये पाहूया. बघा काय सांगितलं तुम्हाला, बघा आता हिंगोली पत्र, हिंगोलीवरून पत्र लिहिलेलं आहे. तर पत्र लिहिताना त्या पत्राची दिनांक लिहावी लागते. दिनांक या ठिकाणी आहे, हिंगोली वरून पत्र लिहिलंय आणि दिनांक आहे 9 जून 2015 ही काय आहे तारीख आहे पत्राची, या तारखेला पत्र लिहिलं आहे. माय डिअर संजू मामा, आता जो मुलगा आहे ना त्या मुलाचं नाव आपण कुठे लिहितो, पत्राच्या खाली असतं, आणि ज्या व्यक्तीला पत्र लिहायचं असतं त्याचं नाव आपण लिहितो पत्राच्या वर. तर माय डिअर संजू मामा, माझे प्रिय संजू मामा, काय सांगितलं बघा, आय हॅव रिच्ड हिंगोली, मी हिंगोलीला पोहोचलो. मी कुठे पोहोचलो, हिंगोलीला पोहोचलो. हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ऍट सागरोळी, आपण काय केलं होतं सागरोळीला जे दिवस घालवले, म्हणजे मामा कुठे राहतो सागरोळीला, कुठे राहतो मामा सागरोळीला, तर आपण जे दिवस घालवले कसे होते, वंडरफुल होते, खूप छान होते, वंडरफुल होते, खूप छान होते. अनफॉर्गेटेबल, अविस्मरणीय, अनफॉर्गेटेबलचा अर्थ होतो अविस्मरणीय. मोमेंट्स म्हणजे क्षण, हे जे क्षण होते ते कसे होते, अविस्मरणीय असे क्षण होते माझ्यासाठी, कसे होते अविस्मरणीय असे क्षण होते. दिस समर, या उन्हाळ्यामध्ये, दिस समर वॅकेशन हॅड ॲडेड, हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ. संजू मामा, आय रिअली मिस सागरोळी, बरोबर. मी मी काय झालं होतं बघा, हा जो मुलगा होता ना, हा मुलगा समर वॅकेशनला म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे गेला, मामाकडे. मामा कुठे राहतो सागरोळीला, त्यामुळे त्याला फार आनंद झालेला होता. काय काय मजा केली बघा त्याने, ऍट सागरोळी, सागरोळीला काय मजा केली, आय एन्जॉयड स्विमिंग इन द मांजरा रिव्हर, मी मांजरा नदी आहे त्या ठिकाणी, त्या नदीमध्ये त्याने काय केलं, तो पोहला, पोहण्याची मजा घेतली. प्लेइंग विथ तेजस, तेजस आणि अवधूत बरोबर तो खेळला. ऑन द बँक्स ऑफ रिव्हर, नदी काठी. अँड गोईंग ऑन अ लॉंग वॉक थ्रू द बाळाघाट हिल, त्या ठिकाणी बालाघाट नावाचे डोंगर रांगा आहेत, त्या डोंगराच्या रांगा त्याने तो खूप तिथे मजा केली. रायडिंग, रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम, आणि घरी जाताना तो कशावर बसायचा, म्हशीवर बसायचा, कशावर बसायचा, म्हशीवर. आय फेल्ट लाईक द किंग ऑफ सागरोळी, मला काय वाटायचं, मी काय आहे सागरोळीचा राजा आहे. कोण वाटायचं मला, मी सागरोळीचा राजा आहे असं वाटायचं जेव्हा मी काय करायचो, त्या म्हशीवर बसायचो. त्याचबरोबर अजून काय काय खायला त्याने बघा, दॅट लंच, बरोबर, लंच मध्ये तो काय काय खायचा बघा, दॅट लंच वाव, आमरस खाल्ला, आमरस विथ कुरडई, कुरडई आणि आमरस त्याने खाल्लं, पापड्या खाल्ल्या, कांदा भजी खाल्ली. मीरा मामी इज अ ग्रेट कुक, मीरा मामी खूप छान काय करते, स्वयंपाक बनवते, अ मास्टर शेफ, ती कशी आहे, छान स्वयंपाकी आहे. आजीच श्रीखंड वडी, आजीची श्रीखंड वडी इज इनकम्पेरेबल, त्याची तुलना होणारच नाही, आजीच्या श्रीखंड वडीची कशाबरोबर तुलना होणार नाही. हाऊ आय एन्जॉयड रिडिंग द बाउंड्स, द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबाज लायब्ररी, तर काका आजोबाच्या लायब्ररीमध्ये ही काही पुस्तकं मी छानपैकी वाचलेली आहे, त्या ठिकाणी काका आजोबाची काय आहे लायब्ररी आहे, वाचनालय आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू सागरोळी नेक्स्ट, मी पुन्हा पुढच्या वर्षी येणार आहे, मी पुन्हा येणार. गिव्ह माय रिगार्ड टू आजी, आजीला, आजोबाला, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी, या सगळ्यांना माझा नमस्कार सांगा, आणि माझे प्रेम कोणाला द्या, तेजस आणि अवधूतला. युअर्स लव्हिंगली, कोण आहे रमन, आता आता कळलं कोणी लिहिलंय पत्र, हे लिहिलेलं आहे रमनने. पी एस प्लीज सी, काय सी बघा, काय बघायचं, आय एम सेंडिंग टू पोस्टल स्टॅम्प, मी पोस्टल स्टॅम्प पाठवत आहे तेजस आणि कोणाला, तेजस साठी, आणि मॅचबॉक्स पाठवतो, मॅचबॉक्सचा कव्हर कोणासाठी, अवधूतचा, कारण त्यांना ते गोळा करायला आवडतात, त्यांना ते गोळा करायला आवडतात. अशा प्रकारे छानपैकी त्याने एक लेटर लिहिलं आहे, लेटर फ्रॉम हिंगोली, हिंगोलीवरून लेटर लिहिले, परंतु लेटर कशा बाबतीत सांगतो तुम्हाला, सगळी माहिती कशी सांगते, सागरोळीची माहिती सांगते, चित्र तुम्हाला, वेगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, दिसतं तुम्हाला, बघा कांदा भजी, आमरस वगैरे सर्व सर्व दिले, डोंगरांगा, खूप छान असे काही प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. सो वेअर डज रमन लिव्ह, रमन कुठे राहतो सांगा, वेअर डज रमन लिव्ह, रमन लिव्ज इन हिंगोली, रमन कुठे राहतो, रमन लिव्ज इन हिंगोली, कुठे राहतो रमन, हिंगोली. So where does it live? He lives in Hingoli. Hingoli. Kutra to Hingoli. Right? Kutra to Hingoli. Then next question. Who has a library? Library kona kada hoti? Kaka
आजोबा, काका आजोबाकडे काय होती, लायब्ररी होती. देन वेर डज संजू मामा लिव, संजू मामा कुठे राहतो सांगा मला, सागरोळी. ओके, कुठे राहतो, सागरोळी. क्या हुआ राजा, राज. ओके, देन क्वेश्चन नंबर सी, नेम द रिवर ऑफ सागर. कोणती रिवर आहे, मांजरा. विच रिवर, मांजरा. विच रिवर, मांजरा रिवर. देन सागरो, इफ रमन मेड अ लिस्ट ऑफ रिलेटिव्स एट सागरोळी, तो लिस्ट में क्या क्या आ गया, सगळ्यांची नाव लिहायची. संजू मामा, देन राजू मामा, देन शैला मामी, अजून मीरा मामी, देन अवधूत. अवधूत आणि अजून कोण होतं, अवधूत. अवधूत अजून कोण होतं तिथे, त्याचे नाव काय, हां आजी आहे, तेजस. तेजस, व्हेरी गुड. अजून काका आजोबा. काका आजोबा, आजोबा ऍक्च्युअली त्याचे नाही ना, रिलेटिव्ह नाही येत. सो दिस इज द लिस्ट, दिस इज द लिस्ट. समजा तुम्ही, तुमची काय झाली, लिस्ट झाली. गेटिंग गाईज, जस्ट अ मिनिट, मी तुम्हाला आन्सर पाठवून देतो हे.